तळोदा येथील गो हू महाजन महाविद्यालयात राष्ट्रीय पोषण महा कार्यक्रम संपन्न. हिरवा भाजीपाला, कडधान्य, फळे यांच्यात सर्वात जास्त पोषण मूल्य असतात, त्यामुळे त्यांच्या नियमित सेवनाने आपल्याला सकस आहार प्राप्त होतो. आपली प्रकृती निरोगी राहते व शारीरिक क्षमता तंदुरुस्त राहते आणि आपण मधुमेह, हृदयरोग व इतर विविध आजारांपासून लांब राहतो. हा उपक्रम अतिशय उपयुक्त असून यातून विद्यार्थ्यांना बहुमूल्य असे ज्ञान प्राप्त होणार आहे, असे प्रतिपादन प्राध्यापक अमरदीप महाजन यांनी केले. तळोद्यातील प्राचार्य भाई साहेब गोहू महाजन निव हायस्कूल व श्री सी ल माळी कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय पोषण महाअंतर्गत उपक्रम राबविण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने पोषण मूल्य असलेला आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार सप्टेंबर महिना राष्ट्रीय पोषण माह म्हणून साजरा करण्यात येत असून यात शाळांमध्ये ऑनलाईन अथवा ऑफलाईन विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत आणि त्यातून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी प्राचार्य अजित तवाडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक अमरदीप महाजन, उपमुख्याध्यापक निलेश माळी, उपपर्यवेक्षक उल्हास केदार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भेंडी, दुधी, कारले, कोथंबीर, आंबाडी यासोबत बीट, सीताफळ, केळी, पेरू, ड्रॅगन फ्रूट, लिची, सफरचंद, मोसंबी आदींमध्ये असलेल्या व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स, फायबर्स, कॅल्शियम यावर सविस्तर अशी माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सदर उपक्रम यशस्वी केल्याबद्दल संस्थेच्या अध्यक्ष मंगला महाजन, ठाणे स्कूल कमिटीचे चेअरमन अरुण कुमार महाजन यांनी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. दरम्यान या उपक्रमाअंतर्गत चित्रकला स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. 7 Pro 24 साठी दीपक मराठे, रांजणी परिसर, प्रतिनिधी.